आपल्या भागातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या महाराष्ट्र न्यूज लाईव्ह यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. महाराष्ट्र न्यूज लाईव्ह, शोध सत्य बातमीचा. नमस्कार, मी सुद्धा महाराष्ट्र न्यूज लाईव्ह मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. या बातमीचे प्रायोजक आहेत श्रीगणू बढेवले परस. गेल्या काही दिवसांपासून राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या हळूहळू वाढताना दिसतेय. तसेच ओमायक्रॉनच्या रुग्णसंख्येत देखील वाढ होत गेली. मात्र रुग्णालय दाखल होण्याचं प्रमाण त्या तुलनेत कमी असल्यामुळे ही आरोग्य यंत्रणेसाठी आणि प्रशासनासाठी दिलासादायक बाब ठरली. मात्र असं असलं तरी लोकांना सतर्कतेचं आवाहन करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरेंनी राज्यातील कोरोनाची परिस्थिती आणि शाळा कॉलेज विषयी महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे, पाहूया. आपल्याला माहित असेल गेल्या कोरोना आठवड्यात कोरोनाची संख्या मुंबईत वाढत आहे. आपल्या राज्यातील आज महापौर ताई, मी, खेळ साहेब, आम्ही सगळेच एएमसी आज बैठक झालेली आहे. थोडा आढावा घेतो कारण आज कदाचित 2000 पूर्णपणे बंद केलेले आहे. एकमेकांच्या घरी देखील जाताना हीच सांगणं आहे की काळजी घ्या, मास्क लावा. याच्यामध्ये जास्त महत्वाचं म्हणजे आता जे 15-18 वर्षाचं जे बजेट तरी मी पण मागणी केली, देशभरात काही डॉक्टरनी मागणी केली, त्याच्यात 15-18 वर्षासाठी जे वॅक्सिनेशन आता ओपन केलेलं आहे त्याचा एक आढावा घेतला. याच आठवड्यात काही शाळांबरोबर, कॉलेजेसबरोबर मुंबईच्या आम्ही एक पीसी घेऊन त्या शाळा कॉलेजेसमध्ये कसं आपण वॅक्सिनेशन सुरू करू शकतो त्याच्यावर लगेच पुढचे काही उपाययोजना आम्ही करणार आहोत. 3 तारखेपासून हे वॅक्सिनेशन सुरू करण्याचा मानस आहे. तसंच बुस्टरसाठी असं केलेलं आहे की ज्यांनी दुसरा डोस दिला त्याच्या नंतर 9 महिन्यानंतर बुस्टर्स घेणं गरजेचं आहे. त्याचा कालावधी किती लोक येतात, काय आहेत, किती फ्रंटलाईन वर्कर्स आहेत, हेल्थकेअर वर्कर्स आहेत, 60+ लोक आहेत, हे देखील आम्ही आता तुमच्याकडे यादी काढत आहोत. मुख्य गोष्ट हीच आहे की जरी केसेस वाढत असल्या तरी एकदम पॅनिक होण्याची गरज नाही आहे. आपले काही ट्रिगर पॉईंट आपण ठेवलेले आहेत, डॉक्टर्सचा सल्ला महत्वाचा, पण जिथे जिथे आपल्याला वाटतं तिथे टेस्ट करत राहणं, ट्रेस करत राहणं, जाऊन जास्ती कुठच्याही बिल्डिंगमध्ये पॉझिटिव्ह केसेस झाले तर त्या सील होतील. आणि आत्ता आपल्याकडे साधारण 54,000 बेड्स मुंबईत अवेलेबल आहेत. त्याच्यामध्ये बाहेरून येणारे ट्रॅव्हलर्स असतील किंवा आपल्याकडचे जे पॉझिटिव्ह असतील, जास्तीत जास्त अजूनही एसिम्प्टोमॅटिक पॉझिटिव्ह येत आहेत, तरी देखील काळजी घेणं गरजेचं आहे. आणि कुठेही आपण हलगर्जी करणं हे चुकीचं आहे. मला वाटतं काळजी घेणं आणि आत्ता एक आम्ही पण बघतो सगळीकडे व्हॉट्सअप्स मिळत आहेत की ओमिक्रॉन सिव्हिअर आहे, सिव्हिअर नाही आहे, काही होत आहे, काही नाही होत आहे. मला वाटतं हे सगळं आपण डॉक्टर्सवर सोडणं गरजेचं आहे. कारण आपण जर ठरवायला लागलो की व्हॉट्सअप मिळवायला लागलो की घाबरू नका, ओमिक्रॉन खूप भीत आहे, ते चुकीचं आहे. केसेस ज्या पद्धतीने झपाट्याने वाढत आहेत, काळजी घेणं, मास्क लावणं, ज्यांचे साखळी मास्क आहे त्यांनी डबल मास्क लावणं, गरज पडली तर पुढच्या आठवड्यात निर्णय घेतला जाईल. आता तरी कुठेही आता जे निर्बंध लागले त्याच्यावर वाढीव काही करत नाही, कारण अजूनही आम्ही बघत आहोत थोडं काय सिच्युएशन आहे. तर शाळा कॉलेजेसचा आता तरी निर्णय नाहीये, तो राज्य सरकार निर्णय योग्य वेळी. आपल्या भागातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या महाराष्ट्र न्यूज लाईव्ह यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. महाराष्ट्र न्यूज लाईव्ह, शोध सत्य बातमीचा.